नमस्कार, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी व्हेज मराठा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा. टेस्टी करी आणि टेस्टी कोफ्ता, अतिशय डिलिशियस अशी ही रेसिपी आहे. रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये जशी व्हेज मराठ्याची टेस्ट असते अगदी तशी टेस्ट घरच्या भाजीला येते. चला तर बघूया आपण व्हेज मराठ्याची रेसिपी. तीन उकडलेले बटाटे, दोन शिमला मिरची, अर्धा वाटी मटर, दोन गाजर आणि अगदी छोटी ही 250 ग्रामची पत्ताकोबी आहे. सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन किसून घ्यायच्या आहेत. गाजर मी सोलून किसून घेते आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तुम्ही फुलकोबी देखील वापरू शकता, फरसबी देखील वापरू शकता. अशा प्रकारे गाजर आणि पत्ताकोबी मी बारीक किसून घेतलेली आहे आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. आता हे सगळे आपण एकत्र करून घेऊया. हिरवे मटर मी कच्चेच वापरते आहे. तुम्ही फ्रोझन देखील वापरू शकता किंवा तुम्ही हाफ कुक करून देखील वापरू शकता. यामध्ये बटाटा मी हातानेच कुस करून टाकते आहे. तुम्ही यामध्ये किसून देखील वापरू शकता. सुरुवातीला आपण ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. 2 टेबलस्पून आले लसूणची पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून गरम मसाला, 2 चमचे इथे बेसन वापरते आहे. बरेच लोक मैदा देखील वापरतात. 2 ते 3 चमचे आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर वापरायचं आहे. कॉर्नफ्लोअर आणि बेसन आपण इथे बाइंडिंगसाठी वापरतो आहोत. चवीप्रमाणे मीठ वापरायचे आहे. सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला याचे कोफ्ते बनवायचे आहेत. तुम्हाला जसा शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवा. अशा प्रकारे आपण याचे सगळे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत. आपण जे कोफ्त्याचं बाइंडिंग केलं आहे त्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लोअर व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी एक छोटासा कोफ्ता मी तेलामध्ये तळण्याकरिता टाकलेला आहे. जर हा कोफ्ता फुटला नाही म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित आहे. जर कोफ्ता फुटला तर त्यामध्ये तुम्ही बेसन किंवा कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे. कढईमधलं तेल मीडियम गॅसवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपण यामध्ये कोफ्ते तळून घेणार आहोत. यासाठी तेल व्यवस्थित गरम असायला हवं. एकदम कमी गरम किंवा खूप जास्त गरम नको आहे. जास्त गरम असलं तर वरून कोफ्ते जळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. अगदी कमी गॅस गेला तर कोफ्ते फुटायची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण मीडियम गॅसवरच कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे कोफ्ते तळून झालेले आहेत. मी 2 बॅचेसमध्ये कोफ्ते तळून घेतले आहेत. हे कोफ्ते तुम्ही असेही टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. चला तर आता आपण करीची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये 3 टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकलेलं आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये 2 तेजपत्ते टाकले आहे. सोबत यामध्ये
दोन मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून वापरलेल्या आहेत. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे. यामध्ये दोन चमचे आले लसूणची पेस्ट वापरते आहे. आले लसूण आणि कांदा आता छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. याला आपण झाकून 2 ते 3 मिनिटाकरिता कमी गॅसवर ठेवायचं आहे. कांदा फ्राय होईपर्यंत आपण काही मसाले तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये मी 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरते आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरते आहे. कांदा लसूण मसाल्यामध्ये देखील तिखट असतं. आपण कोफ्त्यामध्ये देखील तिखट वापरलेलं आणि करीसाठी देखील तिखट वापरतो आहे, तर तिखट आणि मीठ जपून वापरावे. थोडं पाणी घालून हे सगळे मसाले मी भिजवून घेते आहे. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरा. कांदा आणि आलं लसूण ब्राऊन झालेलं आहे, छान फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हिंग वापरते आहे. आता यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं मसाल्यांचं मिश्रण आहे ते वापरायचं आहे. याच बाउलमध्ये थोडं पाणी घालून ते देखील वापरायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित शिजायला हवेत, त्यासाठी आपण येथे 2 ते 3 मिनिटाकरिता झाकून शिजवून घेऊया. इथे 2 मिनिट झालेले आहेत, आपण बघून घेऊया मसाले शिजलेत की नाही. बघा, इथे तेलाचा छान तवंग आलेला आहे, आपले मसाले देखील व्यवस्थित शिजलेले आहेत. आता या स्टेजला मी इथे 2 टोमॅटो मीडियम साईजचे बारीक चिरून वापरते आहे. टोमॅटो 5 मिनिटाकरिता हाफ कुक होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे, तर याला आपण झाकून शिजवून घेऊया. इथे जवळपास 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत, टोमॅटो हाफ कुक झालेले आहे, छान मसाल्यांचा सुगंध येतो आहे. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटोची प्युरी वापरायची आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये टोमॅटोची प्युरी बनवलेली, त्यामध्ये 1 कप पाणी घालून यामध्ये वापरते आहे. टोमॅटोची प्युरी आणि हाफ कुक झालेले टोमॅटो पुढचे 5 मिनिटे झाकून व्यवस्थित शिजवून घेऊया. बघूया टोमॅटो झालेत की नाही. बघा, इथे टोमॅटो छान शिजलेले आहेत, प्युरी देखील छान शिजलेली आहे आणि छान तेलाचा तवंग आलेला आहे. आता या स्टेजला 3 ते 4 काजू मी भिजवून ठेवले होते 15 मिनिटाआधी आणि त्याची पेस्ट करून यामध्ये वापरायची आहे. काजूची पेस्ट वापरल्याने भाजीला छान टेस्ट येते आणि भाजीची ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होते. जी काजूची पेस्ट आपण इथे वापरली आहे ती देखील व्यवस्थित शिजायला हवी, त्यासाठी 1 ते 1.5 मिनिटाकरिता झाकून शिजवून घेऊया. या स्टेजला यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून टोमॅटो केचप वापरायचा आहे. काजूची पेस्ट, टोमॅटो केचप, टोमॅटो प्युरी, कांदा लसूण मसाला हे सगळे वापरल्याने याची जी करीची टेस्ट येते ती अगदी रेस्टॉरंटसारखी होते. त्यामुळे तुम्ही कधी जर बनवली नसेल अशा प्रकारे करी तर नक्की बनवून बघा. आणि रेसिपी कशी झाली ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता या स्टेजला आपण यामध्ये आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी वापरायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी असेल, ज्याप्रमाणे ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे पाणी वापरावे.
मी इथे साधारणतः एक ग्लास पाणी वापरलेलं आहे। आता ग्रेव्ही परत आपण झाकून छान शिजवून घेऊया। इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे। यामध्ये आपण आता चिरून ठेवलेला कोथिंबीर वापरायचा आहे। आता इथे मी गॅस बंद करते आहे आणि ग्रेव्ही अशीच झाकून 5 मिनिटाकरिता ठेवणार आहे। बघा, अतिशय छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी झाली आहे। आता मी याला सर्व्हिंगसाठी काढते आहे। जेव्हा आपल्याला सर्व्ह करायचं असेल तेव्हाच तुम्ही यामध्ये कोफ्ते टाका, किंवा तुम्ही कोफ्ते आधी जरी करीमध्ये टाकले तरी हरकत नाही, कोफ्ते फुटत नाही। परंतु मी एक सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा सर्व्ह कराल तेव्हाच कोफ्ता करीमध्ये टाका। आता आपण या करीला तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। 2 टेबलस्पून मी यामध्ये तेल वापरलेलं आणि 2 लाल सुक्या मिरच्या तोडून वापरते आहे आणि वरून याला असा तडका द्यायचा आहे। अशा प्रकारे तडका दिल्याने लसणाची ती खूप सुंदर टेस्ट त्यामध्ये येते। अशा प्रकारे व्हेज मराठा रेसिपी तयार आहे। नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।